नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एज्युकेशन हिअर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका मार्फत या ठिकाणी ड्रायव्हरच्या पदांसाठी या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। ही सरळ सेवा भरती जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। परमानंद स्वरूपाची ही भरती आहे। तर मग चला मग पाहूया ती सविस्तर जाहिरात। तर पहा या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेचं हे पोर्टल आहे, ते करिअरमध्ये या ठिकाणी ती जाहिरात उपलब्ध आहे भरतीमध्ये। ती आपण पाहूया सविस्तर जाहिरात। तर पहा या ठिकाणी सॉलिड वॉटर मॅनेजमेंट या ठिकाणी पहा ती ॲडव्हर्टाईजमेंट आहे। ॲडव्हर्टाईजमेंट फॉर द अपॉइंटमेंट ऑफ ड्रायव्हर इन SWM ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट। त्याच्यावर क्लिक करून आपण ती जाहिरात डाउनलोड करून घेऊ। तर या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन महानगरपालिकेच्या या ठिकाणी संस्थेत संकेतस्थळावर उपलब्ध असलेली जाहिरात आहे। वाहन चालक पदाची सरळ सेवा भरती, या ठिकाणी सरळ सेवा भरती म्हटलेलं आहे वाहन चालक पदासाठी आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेची घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या परिवहन विभागाच्या आस्थापनेवरील वाहन चालक पदे भसरसेवेने भरण्यासाठी निवड यादी तयार करण्यासाठी उमेदवाराकडून स्पीड पोस्टाने आणि ईमेलद्वारे अर्ज मागवण्यात येत आहे। तर आपल्याला हे अर्ज येतो स्पीड पोस्ट तसेच ईमेलद्वारे देखील करता येणार आहे। याची एकूण पदसंख्या आहे ती 65 आहे। एकूण पदसंख्या ही किती आहे तर 65 पदांसाठी हा ही जी जाहिरात आहे ती 65 पदांसाठी निघलेली आहे। त्याच्यामध्ये पहा या ठिकाणी जातीसाठी 10, अनुसूचित जमातीसाठी 5 आहे, इमाओसाठी 14 आहे, SEBCसाठी 10, EWSसाठी 8, खुल्यासाठी 18, एकूण अशा 65 जागांसाठी ही भरती आहे। आणि आपण याचे जो अर्जाची शेवटची दिनांक आहे ती 28 एप्रिलपर्यंत आपण ती स्पीड पोस्ट तसेच ईमेलद्वारे तो अर्ज करायचा आहे। तसेच ह्या भरतीसंदर्भातील सर्व अधिकार हे आयुक्तांना असणार आहे। पदसंख्या वाढ करणे, कमी करणे तसेच मध्येच स्थगिती देणे यासंबंधी सर्व अधिकार आयुक्तांना आहे। त्याची शैक्षणिक पात्रता काय असणार ते देखील पाहूया। तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता ही 10वी उत्तीर्ण तसेच 10वी किंवा उच्चतम अर्हता किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्याच्यामध्ये 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय देखील असणे आवश्यक आहे। मराठी विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तसेच उमेदवाराकडे RTOचा हलके वजड चालवण्याचा वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक आहे। तसेच ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 2 वर्षापूर्वीचा तो परवाना, 2 वर्ष जुना असा परवाना तो असणे आवश्यक आहे। या ठिकाणी दिले बघा, त्या दिनांकापासून जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 2 वर्षापूर्वीचा वैध परवाना तो असणे आवश्यक आहे। तसेच आणखी काय आहे तर याच्यामध्ये जे तुम्हाला अनुभव देखील असणे आवश्यक आहे। वाहन चालकांचा उमेदवार शासकीय निमशासकीय खात्यामध्ये नियमित अनियमित तदर्थ वा कंत्राटी वाहन चालक पदावर हलके वरजड वाहन चालवण्याचा किमान 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। पुढे या अनुभवावरच आपल्याला मार्क देखील 10 गुण ठेवलेले आहेत। किती वर्षाचा अनुभव आहे त्याच्यानुसार मार्क देखील आहेत। पहा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत अगोदरच नसल्यास उमेदवाराची वय 38 वयापेक्षा म्हणजे वयोमर्यादा ही 38 वयवर्ष असणे आवश्यक आहे। तसेच मागासवर्गीयांसाठी 43 वय अधिकतम असणे आवश्यक आहे। तसेच उच्चतम गुणवत्ताधारक खेळाडूसारखी 5 वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे या ठिकाणी। आणि जे अगोदर महानगरपालिकेमध्ये सेवेत आहे त्यांच्यासाठी वयोमर्यादेची अट नाही आहे। तसेच आणखी शारीरिक अर्हता काय असणे आवश्यक आहे, पुरुषांसाठी किमान वय 50 किलोग्रॅम तसेच उंची 157 सेंटीमीटर आणि स्त्रियांसाठी किमान वजन 45 आणि 150 सेंटीमीटर उंची असणे आवश्यक आहे। आणि याची निवड पद्धती पहा, या ठिकाणी जे आपण 10वीच्या जे SSCचे गुण आहेत ते SSCच्या गुणांद्वारे या ठिकाणी मेरिट लिस्ट लागणार आहे। त्या मेरिट लिस्टमध्ये एका पदासाठी 5 जणांना या ठिकाणी ते मेरिट लिस्टमध्ये नाव येणार आहे। नंतर मग त्याची व्यावसायिक चाचणी होणार आहे। व्यावसायिक चाचणीद्वारे या ठिकाणी त्यांची निवड केली जाणार आहे। त्याच्यामध्ये ज्यांना समान गुण असतील त्यांच्या वयाने ज्येष्ठ जे उमेदवार आहेत त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे। आणि त्याच्यानंतर व्यावसायिक चाचणीमध्ये या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं होतं की वाहन चालवण्याचा ज्याला अनुभव आहे शासकीय निमशासकीय खात्यामध्ये तसे त्यांना त्यांच्या अनुभवानुसार या ठिकाणी 10 गुण राखीव ठेवण्यात आलेले आहेत। तर मग या ठिकाणी पहा त्यांना 2 ते 3 वर्षाचा अनुभव असेल तर 2 गुण, 3 ते 4चा असेल तर 4 गुण, 4 ते 5 वर्षाचा अनुभव असेल तर 6 गुण आणि असे 6 वर्षाचा अनुभव असेल तर 10 गुण त्यांना मिळणार आहेत अधिकत। तर हा जो अर्ज आहे तो अर्ज आपल्याला या ठिकाणी स्पीड पोस्टाने करायचा आहे। तसेच स्पीड पोस्टाने नाही जमलं तर आपल्याला ईमेलद्वारे देखील तो आपण PDF डाउनलोड करून अर्जाची त्या ठिकाणी भरून ती स्कॅन करून त्याला आपले सर्व डॉक्युमेंट अटॅच करून MCGM ड्रायव्हर ॲट
mcgm.gov.in या वेबसाईटवर या ईमेलवर ईमेल करू शकता. तसेच स्पीड पोस्ट जर उपलब्ध असेल तर आपण या पत्त्यावर स्पीड पोस्ट करू शकता. कार्यकारी अभियंता परिवहन शहर यांचे कार्यालय वरळी या नगृह इमारत पहिला मजला ई मोझेस मार्ग वरळी मुंबई 40:00:18 याच्यावर आपण स्पीड पोस्टाने दिनांक अंतिम दिनांक आहे 28/4 आपण तो सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करू शकतो. दोन पर्याय आहेत स्पीड पोस्टाने तसेच ईमेलद्वारे आपण तो अर्ज करू शकतो. या ठिकाणी पहा त्याच्यासोबत आपल्याला अर्जासोबत हे संपूर्ण जे कागदपत्र आहे ते सर्व कागदपत्र आपल्याला जोडायचे आहे. त्याच्यामध्ये 10वीचं प्रमाणपत्र आपलं वाहन चालवण्याचा परवाना तसेच जन्माचा दाखला शाळा दाखला जातीचा दाखला समानता आरक्षण छोट्या कुटुंबाचे प्रमाणपत्र शासकीय निमशासकीयमध्ये वाहन चालवण्याचं अनुभव प्रमाणपत्र त्याच्यानंतर एम्प्लॉईज प्रोव्हिडेंट फंड आणि मिस्क्युलस प्रोव्हिडेंट ॲक्ट 1952 अंतर्गत नोंदणीचा पुरावा इतर प्रमाणपत्र आपल्याला जोडल्यामध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे देखील आपल्याला जोडायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे अर्ज करायचं आहे. त्याच्यामध्ये छोट्या कुटुंबाचे प्रमाणपत्र देखील जोडायचं आहे. आणि अर्ज करत असताना ईमेलद्वारे जर आपण अर्ज करणार असाल तर ईमेल करत असताना त्या ठिकाणी सब्जेक्टमध्ये या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ ड्रायव्हर आणि त्याच्यापुढे तुमचं नाव टाकायचं आहे. अशा पद्धतीने तो ईमेल करायचा आहे. 28 एप्रिलपर्यंत तो ईमेल करायचा आहे. या ठिकाणी पहा त्या जो अर्ज आहे त्या अर्जासोबत आपल्याला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र देखील जोडायचं आहे. जरी आपलं लग्न झालेलं नसेल तरी पण आपण नमुना 4 हा अ जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला वाहन चालकचा उपादासाठी या ठिकाणी भरून द्यायचं आहे. वाहन लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र जर आपण जर अविवाहित असेल तर शेरा का लिहायचा आहे आणि शेरामध्ये आपल्याला लागू नाही असं लिहून द्यायचं आहे. हा अर्ज आपण डाउनलोड करून या ठिकाणी भरून ईमेलद्वारे त्याची स्पीड पोस्टाने पाठवू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो जाहिरात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील उपलब्ध करून दिलेली आहे. त्या ठिकाणून आपण ती डाउनलोड करून घेऊ शकता. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून अशा प्रकारची माहिती तसेच अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहील. व्हिडिओ शेअर करून पाहिल्याबद्दल धन्यवाद.